संस्थेच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। बोगस बी आणि प्रकरणांमध्ये कडक कारवाई करण्यात यावी व दोषी आरोपींवर फसवणुकीबाबत शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुद्धा या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। बोगस बियाणे गुडे तर त्या आत्महत्याचा जबाबदार त्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्याला बनवणाऱ्याला धरून त्यांच्यावर आत्महत्या करण्यासाठी ते शेतकऱ्यांना प्रवृत्त करत आहे याचाही गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे। हे आमची युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेकडून मागणी आहे। मागील काही वर्षापासून आम्ही बोगस बियाणे वर्धेत येऊन राहिले आले आहे। आम्ही ओढून राहिलो होतो वारंवार। आम्ही कृषी अधीक्षक तेव्हाचे जो होते अनिल इंगडे यांनाही आम्ही निवेदनही दिले होते। वारंवार आम्ही याची मागणी केली होती बोगस बियाणेवर कारवाई करण्याची। पण कृषी अधीक्षक कार्यालय यांनी वारंवार आमची बैठका लावली पण कोणताही ठोस निर्णय दिला नाही। अजून उलट या बोगस बियाणे विक्री करणारे जो आहे व्यापारी जो आता पकडले गेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्यावरच 353 गुन्हा दाखल करून आम्हाला 8 दिवसात जेलात टाकलं होतं। हे परिस्थिती होती। आम्ही वारंवार शेतकऱ्यांना घेऊन बोगस बियाणे वर्धेत आहे हे आम्ही म्हणत होतो। बोगस बियाणे जो विक्री होत आहे याच्या मागं पूर्णपणे कृषी विभाग वर्धा हे जबाबदार आहे। कारण की इथले जो अधिकारी आहे त्यांचे वेगवेगळे पथकसुद्धा आहे बोगस बियाणे च्या कारवाईबाबत। जितके कृषी केंद्र आहे त्याची पाहणी करण्याबाबत पण हे पथक तिथं जाते अजून पैसे घेऊन परत येते। कोणतेही पथक कारवाई करत नाही दुकान चेकिंग होत नाही असा आमचा स्पष्ट आरोप आहे कृषी विभागावर। सर्वप्रथम तर आम्ही वर्धेचे जो पोलीस अधीक्षक साहेब आहे नुरुल हसनजी त्यांचा आम्ही खूप अभिनंदन करतो। त्यांनी जो काम केलं आहे त्यांच्यामुळं हजारो शेतकऱ्यांचा जीव जाण्यापासून वाचला आहे। कुठंतरी त्यांनी बोगस बियाणेवर कारवाई करून खूप मोठा त्यांनी आळा घातला आहे। जो काम कृषी विभागाचा होता ते काम पोलिसांनी करून दाखवलं आहे। म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक जो आमचे वर्धे जिल्ह्याचे आहे हसन साहेब त्यांचं आम्ही पहिले अभिनंदन करतो। आपण बघितलं तर 1.5 कोटी रुपयाचा बोगस बियाणेचे जो कापशीचे बियाणे जप्त केले आहे। अजून हे व्यवसाय 2020 पासून मसाळात सुरू होता तर हे चिंतेजनक बाब आहे का कृषी अधीक्षक अजून कृषी कार्यालयाच्या निदर्शनात का बरं इतका मोठा रॅकेट जो सक्रिय होता जिल्ह्यात हे आला नाही। आम्ही जेव्हा कृषी विभागाकडून माहिती घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं का कोणताही बियाणा येण्याच्या पहिले आम्ही टेस्टिंग करतो जिल्ह्यात कोणता बियाणा चालणार वगैरे शेतकऱ्यांपर्यंत जाण्याच्या पूर्वी आम्ही टेस्टिंग करतो। मग हे बियाणे टेस्टिंग झाले नाही होते का? तर हे अनधिकृत नाही तर अधिकृत हे धंदा चालू होता बोगस बियाणेचा असा आमचा स्पष्ट कृषी विभागावर आरोप आहे। फिटचा हे आहे RS 228 म्हणून याचा आहे सनराइझिंग सीड। तर हे बियाणं पूर्णपणे बोगस आहे। यांचा पूर्ण किती एकरावर माझं 18 एकर सोयाबीन होतं माझ्याकडे होते त्यांना पैसे देऊन सेटलमेंट केलं नंतर मीच पुढे आलो आणि त्यांची तक्रार वगैरे केली। माझं 18 एकराचं नुकसान झालं आज म्हणजे 9 ते 10 लाख रुपयांनी मी डुबीत आहे। नंतर मी आपले अरुण सीड्स फर्टिलायझरवाले म्हणजे जे वर्धेचे दुकानदार आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ते म्हणजे माझ्याशी काही घेणं देणं नाही म्हणजे तू कंपनीसोबत कॉन्टॅक्ट कर म्हणजे कंपनीवाले सांगतात की अरुण सीडवाल्यासोबत कॉन्टॅक्ट कर आणि मी कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली तरी त्यांनी उगाउगीचे उत्तर दिले आणि 80% माझं नुकसान झालं म्हणजे पूर्ण 80% माझ्याकडं नाही 80% हे कृषी विभागाचं म्हणजे हे आहे।